गुरुजी लिखित पुस्तक श्यामची आई रात्र पंधरावी रघुपती राघव राजाराम लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे निरनिराळ्या पोथ्या वासून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या संतांच्या गोष्टी सांगायचो मी घरी एक, एक लहानसे खेळातले देऊळ केले होते लहानसे मखर केले होते त्याला बेगड वगैरे लावून ते सजविले होते सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेविला होता तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे चंद्रहासप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे रविवार आला म्हणजे माझे मित्र मी पुष्कळ भजन करीत असो कधीकधी आम्ही कथा कीर्तनही करत असो आमच्याजवळ मृदुंग वगैरे वाद्य थोडीच होती घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तो जोरजोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू आमच्या भजनाने सारी आळी दुमधुमून जाई विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले विठोबाला वाहिली माळ भजन करीती लहान बाळ वगैरे कितीतरी भजने आम्ही म्हणत असू आणि नाचत असू भक्तिविजयातील निरनिराळ्या प्रसंगीचे धावे आम्ही पाठ केले होते व ते हात जडून आम्ही म्हणत असो गजेंद्राचे ऐकून करुणा सत्सर पावलासे प्रल्हाद रक्षका मनमोहना पावे अम्मा सत्वर द्रौपदी लज्जा निवारणा पांडव रक्षणा मधुसूदना गोपी जन मान गोपीजन मानसरंजना पावे आता सत्वर अनाथनाथा रुक्मिणीवरा भीमा तिरवासी विरा विहारा जगद्वंद्या जगदुद्धारा पावे आता सत्वर वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गतीत होते आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो मराठी पाचवीत मी होतो व अकरा वर्षांचे होते नव्हते परंतु भक्तिभावाने आजच्यापेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो त्यावेळेस ना शंका ना संशय गोड श्रद्धाळू भावमय भक्ती निर्जळी एकादशी करायचो परमेश्वराचा जप करायचो कार्तिक स्नान माघस्नान वैशाख स्नान वगैरे करायचो कथा सारामृत या पोथी स्नानाचे महत्त्व आहे स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळी तर अमृत होते असे त्या पोथीत एकी ठिकाणी आहे एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविली अशी कथा दिली आहे मला ते खरे वाटते आमच्या गावात कोणीतरी मेले होते मी आईला विचारले मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळेन मग तो उठेल नाही का आई हसली व म्हणाली तू वेडा आहेस त्यावेळेची ती भोळी भक्ती श्रद्धा चांगली की असा संशय चांगला मला काही सांगता येत नाही परंतु जाऊ द्या मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे कोणीतरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत सायंकाळी चार साडेचारच्या सुमारास पोती सुरू होत असे गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो देवळातील पुराण जर मोठ्यांना सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे पुराणाला दहा पाच पुरुष व दहावीस बायका बसत असत त्या दिवशी रविवार होता देवळात पुराण सुरू झाले होते आई पुराणास गेली होती ती पुराणाला फार वेळ बसत नसे थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत येत असे घरात कोणी नव्हते आम्ही मुली जमलो होतो भजन करण्याचे ठरले घरातील रिकामे डबे आणले टाळ घेतले व भजन सुरू झाले आम्ही नाचू लागलो गाऊ लागलो तो डब्यांचा आवाज आम्हास कोड वाटला लहानपणी सर्वच आवाजां संगीत वाटते मुलांना डबे बळवण्यात आनंद वाटतो परंतु मोठ्या माणसांना ती कटकट होते श्रीराम जयराम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला आम्ही मत्त झालो होतो प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती प्रेमाची चढली मजमस्ती रे प्रेमाची चढली मजमस्ती आमच्या कोलाहलाने देवळातील पुराण्यास अडथळा आला शास्त्री बुवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना काय चिंची काठी असे कोणी म्हणू लागले हा सगळा त्या श्यामचा आवडपणा आहे येथे पुराण चालले आहे समजू नये का पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे त्यांनी बंद नको का करायला अहो हल्ली लाडूबाज करून ठेवतात असे भाषणे देवळात होऊ लागली आमचे भजन जोरात चालूच होते आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलवले व त्या व त्याला ते म्हणाले जा रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरड बंद कर येथे पुराण चालले आहे परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती मंडळींचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते ती वेगाने घरी येत होती आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते आई आल्याचे पाहून आम्हाला आई आल्याचे देखील आम्हाला भान नव्हते ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो शेवटी आई रागाने म्हणाली श्याम तिच्या त्या आवाजात क्रोध होता मी चपलो भजन थांबले ताळव डब्यांचे मृदुंग मुके झाले आई रागावली होती काय झाले आई मी विचारली तुला लाज नाही रे वाटत हा धुडगूस घालायला आई रागाने बोलली आई हा काय धुडगूस आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत तूच ना हा शाळेग्राम मला दिलास बघ कसा दिसतो आहे छत्रीच्या पांढऱ्या बोवण्याचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे तू रागावलीस होय मी प्रेमाने पदर धरून विचारले इतक्या देवळातील भिकूप गुरव आलं व वा म्हणाला श्याम देवळात पुराण चालले आहे तुमचा धांगरधिंगा बंद करा पुराण कोणाला ऐकू को येत नाही तुमच्या ओरडण्याने आम्ही नाही बंद करणार जा त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे माझा एक मित्र म्हणाला अरे श्याम जरा हळू भजन करा हे डबे कशाला वाजवायला हवेत आणि हा झांजा मोठ्याने ओरडले म्हणजे देव मिळतो असे नाही आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते रे कसले भजन आई शांतपणे म्हणाले साधू संतसुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत मी म्हटले परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसत ते वाजवीत इतरांना त्रास झाला असता तर त्याने भजन थांबवले असते था। श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजवणे प्रिय आहे आईने विचारले वाजवणे म्हणजे आई रंग चढतो नुसते नुसते नाव कंटाळा आले मी म्हणालो हळूहळू टाळ्या वाजव धरा म्हणजे झाले मुद्दा माडून बसू नये वाजवणे ही महत्त्वाची गोष्ट नाही तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरड ओरड व वाजवणे हेच आवडते श्याम ज्या पूजेमुळे उगीचच उगीच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये तुम्ही हळूहळू भजन केले तर तुमचे काम होईल व देवळात पुराण पण नीट चालेल भिकू जातो हे नाही गलका करणार असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला आम्हा मुलांत वादविवाद सुरू झाला मोठे आले वृढाचार्य आम्हाला बंद करायला त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच सेवेला जास्त आवडेल पुराण ऐकतात व पुराण संपताच त्या जागी गावाच्या कुटाळक्या करीत बसतात वगैरे आम्ही बोलू लागलो परंतु काय करायचे ते ठरे ना शेवटी मी म्हटले आपली चूक झाली आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसता टाळ्या वाजवूया मोठ्याने वाजवण्यात काय आहे श्याम तू भित्र आहेस आपल्याला नाही आवडत बापू म्हणाला यात भित्रेपणा कोट्या आहे विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे अविचार अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे मी विचारले माझ्यावरून रोसून माझे मित्र निघून गेले त्यांना रामनामापेक्षा डबे बळविणे प्रिय होते मी एकटाच राहिलो मी भित्रा होतो का मला काही समजे ना मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजाराम करीत बसलो लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व एकटाच राहील राहीन लहान प्र लहानपणाप्रमाणेच आजही रडत रामराम म्हणत बसेन रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे तुला एकटेच जावे लागेल जा तो आपला कंदील घेऊन जा लोकांच्या टीकेचा वास सुटेल व तुझ्या हातातील दिवा विझेल परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक तुला एकट्याने जावे लागेल